हे आहे तासगाव चमन समूहाचे ऑफिशियली यूट्यूब चॅनल। द्राक्षबागेसंबंधी वेगवेगळ्या प्रकारची योग्य माहिती मिळण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्या तालुका वाईज व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड होण्यासाठी या नंबरवरती मेसेज करा 70 20 28 80 15। सर तुमचा आवाज ब्रेक होतोय सर। या ठिकाणी मयनकर सरांनी सुरू केलेल्या उपक्रमानुसार आपण आज हे चर्चासत्र सुरू करीत आहोत। तर तासगाव चमन या ग्रुपच्या माध्यमातून सुरू असलेल्या या चर्चासत्राच्या माध्यमातून आज आपण कीड आणि रोग नियंत्रण या विषयावर चर्चा करणार आहोत। सर्वप्रथम आपण पहिल्या छाटणीनंतरच्या पहिल्या 30 दिवसातील कीड नियंत्रण व रोग नियंत्रण या एवढ्या विषयावरच आपण आज बोलणार आहोत। तर त्यामध्ये छाटणी होण्या अगोदर कीड नियंत्रण, त्याचप्रमाणे रोग नियंत्रण या करता आपल्याला काय कामं करता येतील आणि त्याच्यातून आपले खर्च कसे कमी होतील याचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत। तर छाटणी करण्या अगोदर आपण बोर्ड मिश्रणाची फवारणी प्रति 200 लिटर करता 600 ग्रॅम मोरचूत आणि 400 ग्रॅम चुना याप्रमाणे गच्च फवारणी जर आपण केली आणि त्यामध्ये सल्फर टाकायचं प्रति 200 लिटर करता WTG सल्फर हे 250 ग्रॅम टाकायचं आणि अशी एकत्रित जर फवारणी केली तर डाऊनीचे, भुरीचे, करप्याचे, डेड आर्मचे बीजाणू कमी होण्याचं काम सर्वात कमी खर्चात आणि छाटणीच्या अगोदरच होतं। तर हे करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर या फवारणीमध्येच आपण छाटणी अगोदर उडत्या किडीकरता जे कीटकनाशक फवारणी करतो ते या ठिकाणी आपण लॅबडा सायलोथ्रिन किंवा इमिडाक्लोप्राइल 17.8% हे टाकून आपण फवारणी केली तर एकाच वेळेस उडत्या आणि इतर रोगांचं नियंत्रण होईल। त्याचबरोबर जर आपल्या बागेवर जर आळी दिसत असेल आणि तपकिरी काळी आळी जर दिसत असेल तर अशा आळी करता आपल्याला HNPV व्हायरस याचा स्प्रे वेगळा जर केला तर त्या आळीचं नियंत्रण HNPV हा एक व्हायरस आहे आणि तो जर आळीवर पडला तर ती आळी व्हायरसग्रस्त होऊन पुन्हा त्या दरम्यान त्या आजूबाजूला जेवढ्या काही आळ्या येतील किंवा त्या आळीला स्पर्श करतील त्या आळ्यांना तो व्हायरस होऊन ज्या आळ्यांना व्हायरस झाला त्या पुन्हा दुसऱ्या आळ्यांना किंवा आजूबाजूला फिरल्या तर तो व्हायरस पसरून अशा प्रकारे नियंत्रण मिळतं आणि हे स्वस्तात आणि प्रभावी नियंत्रण असतं। तर अशा रीतीने आपण छाटणी होण्या अगोदर किंवा गरजेनुसार छाटणी झाल्यानंतर जेव्हा काळी आळी दिसते त्यावेळेस आपण या व्हायरसचा वापर करून आळीचं नियंत्रण करू शकतो। त्यानंतर उडत्याच्या बाबतीत छाटणीनंतर आपण जेव्हा बाग फुटतोय त्यावेळेस उडत्या दिसायला सुरुवात होते
तर अशा वेळेस आपण उडद्याच्या नियंत्रणाकरता जे काही कीटकनाशक फवारणार आहोत ते कीटकनाशक हे दिवसा फवारणी करण्याऐवजी रात्रीच्या वेळेस जर फवारणी केली संध्याकाळी 7 नंतर तर अशा वेळी उडद्या हा फवारणी द्रावणाच्या चांगला प्रकारे टप्प्यात येतो आणि कमी फवारण्यामध्ये उडद्याचं प्रभावीपणे नियंत्रण होतं. तर गरजेनुसार याप्रमाणे 1-2 कदाचित 3 स्प्रे उडद्या करता आपण फवारून रात्रीच्या वेळेस त्याच प्रभावीपणे नियंत्रण करू शकतो. त्यानंतर पुढचं म्हणजे डाउनी हा एक अत्यंत घातक रोग आणि डाउनीच्या नियंत्रणाकरता फवारणी करता आपण जो काही खर्च करतो त्यापैकी 60-70% खर्च हा फक्त डाउनी नियंत्रणाकरता केला जात असतो. तर एवढा मोठा खर्च आपण डाउनी नियंत्रणाकरता करतो आणि तरीही काही वेळा डाउनीने बागेचं नुकसान होतं. सांगली परिसरात परतीच्या पावसात बऱ्यापैकी डाउनी वाढतो, नाशिक परिसरातही डाउनी वाढतो आणि ज्या वेळेस दिवसा आपण बागेत फिरताना ज्यावेळेस अंगाला घाम येतो अंगाला घाम येईल एवढं तापमान असलं आणि पावसाळी वातावरण असलं तर हमखासपणे डाउनी येतो. ही एक चांगली निरीक्षण चांगली खूण आपण लक्षात ठेवली पाहिजे आणि अशा वेळेस सतर्क राहून आपण डाउनी नियंत्रण केलं पाहिजे. तर डाउनी नियंत्रणा करता सुरुवात ही आपण पाक फुटायला सुरुवात झाल्यानंतरच लगेचच आपण डाउनीच्या नियंत्रणाला सुरुवात करत असतो. तर सुरुवातीच्या काळात पाक छुटून उठून बाहेर येऊ लागल्यावर सुरुवातीच्या काळात कुठतरी एखादा दुसरा डोळा उमालण्याच्या स्थितीत आहे अशा स्थितीत आपण कोरडं मिश्रण 200 लिटर करता 400 ग्रॅम मोरचूत 600 ग्रॅम मोरचूत आणि 400 ग्रॅम चुना असा एक स्प्रे आपण देऊ शकतो. फक्त डोळे असे उमलून बाहेर आल्यानंतर हा स्प्रे आपल्याला द्यायचा नाही. एखादा दुसरा डोळा उमलून आलेला असला परंतु त्याचे पानं दिसत नसले त्याच्यावर जरी हे बोर्ड मिश्रण पडलं तरी कुठलाही त्याचा फारसा काही वाईट परिणाम होत नाही. तर असा ही सुरुवातीचा बोर्ड स्प्रे. त्याच्यानंतर बाग वोंग्यात यायला सुरुवात होते. सर हा बोला. आवाज थोडा कमी येते. बर बर ठीक. हॅलो हा बोला. आता वाढला का आवाज? अजून थोडा कमीच आहे. हॅलो हा आता नियंत्रण जर आपण ओंग्या अवस्थेत चांगल्या रीतीने जर केलं तर निश्चितच पुढच्या अनेक फवारण्या आपण वाचू शकतो आणि मोठा खर्च आपण कमी करू शकतो. तर पोंगा अवस्थेतच डाउनी का जास्त लागण होते त्याची याच थोडस आपण शास्त्र समजून घेऊया. ज्या वेळेस आपण बाग छाटतो बाग छाटल्यानंतर डोळे उमलू लागतात. डोळे उमलू लागल्यानंतर सुरुवातीचे 2 पानं येतात, तिसरं पान दिसायला सुरुवात होते. तर अशा वेळेस त्या कोंब जो असतो त्याची पोझिशन अशी असते का ज्याला आपण पेला करे म्हणतो तर त्याची पोझिशन अशी असते की वरून जे काही दव पडत किंवा जो पाऊस पडतो तो जर पान मोकळं झालेलं असेल
तिथं वरून पडणारा पाऊस आणि पावसाने ओलं झालेलं पान जर अर्धा तासात सुकत असेल तर पोंग्यात मात्र ते सुकायला एक तास लागतो. याचं कारण असं की सगळं पान जेव्हा ओलं झालेलं असतं तेव्हा एका ठिकाणी पाणी साचलेलं नसतं, सगळीकडे साचलेलं असतं. पाण्याचा पातळसा थर असतो त्याच्यामुळं तो लवकर वाळून जातो, लवकर कोरडा होतो. परंतु पोंग्यामध्ये जेव्हा बाग असतो आणि त्याच्यात जेव्हा वरून पाण्याचा थेंब पडतो तिथं तो पाण्याचा थर जास्त असतो आणि त्याच्यामुळे त्याला सुकायला वेळ लागतो. आणि वेळ लागत असल्यामुळं तिथं जास्त वेळ पाणी साचून राहिल्यामुळं म्हणजे 2 तासापेक्षा जास्त वेळ पाणी जर ओले असतील कुठल्याही कारणाने, मग पोंग्यात असो किंवा इतर वेळेस असो, आणि त्यावेळेस टेम्परेचर अंगाला घाम येईल असा असेल तर आणि सूर्यप्रकाश असेल, या 3 गोष्टी जेव्हा एकत्र येतात त्यावेळेस हमकास डाऊन येतो. तर पोंग्यात असताना ही परिस्थिती जास्त प्रमाणात असते तर त्या कारणामुळं तिथं डाऊन येण्याचं प्रमाण जास्त असत. तर सध्या सगळीकडेच पाऊस पडतोय आणि बागा छाटलेल्या आहेत, काही छाटत आहोत, काही पोंग्याच्या अवस्थेत आहेत, काही पोंग्यात काही दिवसात येतील. आणि वेगवेगळ्या हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार साधारणपणे कमी जास्त प्रमाणात हा पाऊस 18 ऑक्टोबरच्या पर्यंत राहणार आहे. आणि हा एवढा मोठा कालावधी पावसाचा असला आणि जर अधूनमधून संध्याकाळच्या वेळेला पाऊस आला, तो 5 किंवा 5 च्या आत पाऊस आला तर लवकर सुकून जातं. परंतु ज्यावेळेस बाग पोंग्यात आहे आणि रात्री उशिरा संध्याकाळी 7 नंतर पाऊस आलाय आणि रात्रभर ते पोंग्यात पाणी साचून राहणार आहे अशी जर अवस्था असेल तर अशा वेळेस आपल्याला रात्री उशिरा फवारा मारणं अत्यंत गरजेचं आहे. मग बाग पोंग्यात येताना 25%च्या दरम्यान अगोदर येतो, नंतर 50% येतो, नंतर काही पोंग्यातून पुढं सरकतात, राहिलेला 25-30% पुन्हा पोंग्यात येतो. असा साधारणपणे बाग पोंग्यात यायला सुरुवात झाल्यानंतर पोंग्यातून पूर्ण बाग निघेपर्यंत हा 3 ते 4 दिवसाचा कालावधी लागतो, फुटी मागे पुढे झालेले असतील त्यानुसार. तर या गोष्टीचा विचार करून त्या 4 दिवसात जर रात्रीच्या वेळेस पाऊस पडत असेल आणि रात्रभर पोंग्यात पाणी राहत असेल तर अशा वेळेस पावसाळी वातावरणात सर्वात चांगलं काम करणार औषध म्हणजे कॉपर ऑक्सिक्लोराईड. कॉपर ऑक्सिक्लोराईडचा स्प्रे आपण रात्रीच्या वेळेस हा दिला पाहिजे. कदाचित आपण सकाळी जरी स्प्रे दिलेला असेल तरीही ह्या पोंग्याच्या अवस्थेपुरता पाऊस पडल्यानंतर पुन्हा स्प्रे रिपीट करणं या 4 दिवसाकरता अत्यंत महत्वाचं आहे. असं जर या 4 दिवसात आपण केलं तर पोंग्यात असताना जी जास्त प्रमाणात लागण होते आणि पुढे जाऊन 5 पानं 6 पानं 8 पानं जेव्हा होतात तेव्हा जर त्याचे स्पोर ऑलरेडी त्या पानांवर तयार झाले असतात तर पुढे जाऊन ते वाढतात, ते गाडावर डाऊन येणं, पानावर डाऊन येणं. आणि दुसरं म्हणजे त्या जो काही फुटवा झालेला असतो त्याच्या तळात पोंग्यात जर डाऊनी आला तर त्याच्या तळात डाऊनी येतो आणि ती काडी 1-7-8 पानं वाढले तर ती काडी उमलून अशी खाली पडून जाते गाडास, तर त्याला नंतर कुठलाही उपाय हातात नसतो. आपला जो काही उपाय करायचा आहे या पोंग्यातील डाऊनीला किंवा पुढचे स्प्रे कमी लागण्याकरता, स्पोर कमी होण्याकरता, नुकसान कमी होण्याकरता आपल्याला फक्त कॉपर ऑक्सिक्लोराईड, मग ते पोंग्याच्या अवस्थेमध्ये सुरुवातीच्या काळात तर 3 वेळा फवार 4 वेळा फवारायला लागलं तर कुठलीही अडचण नाही,
ही आमची रेग्युलर प्रॅक्टिस असते आजही. आणि कॉपरने स्कॉर्चिंग येत किंवा कुठलंही स्कॉर्चिंग त्याने येत नाही कॉपरऑक्सी क्लोराईड जर घेतलं तर ते आपण त्या काळात फवारलं पाहिजे. त्याच्यानंतर जसं पोंग्यातून बाग बाहेर निघायला सुरुवात होते त्यावेळेस आपण सिस्टेमिक औषधं किंवा पोंग्यातही सिस्टेमिक औषधं सुरुवात केली पाहिजे. कॉपर बरोबर डायमेथोमॉर सारखं औषध किंवा नुसतंच कॉपर फवारा असं नाही, एखाद्या दिवशी M45 फवारलं पाहिजे. जर सकाळी M45 फवारलं रात्री पाऊस आला तर मग त्यावेळेस कॉपर फवारता येईल. आणि डायमेथोमॉर हे सिस्टेमिक औषध आपण कॉपर किंवा M45 बरोबर घेऊनही फवारू शकता. त्याच्यानंतर पोंग्यात फवारायचं असेल तर इप्रोव्हेलिकॉर्प जे मार्केटचं नाव आहे मेलिडिडिओ हे फवारू शकता आपण. तर अशा रीतीने हा पोंग्यातला जो टावणी आहे तो आपण नियंत्रित केला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपला बाग छाटलेला असतो आणि आपल्या शेजारचे बाग जे असतात ते छाटलेले नसतात, ते आपले असतील किंवा इतरांचे असतील, तर अशा वेळेत शेजारच्या बागेवर आणि विशेषतः ते वाऱ्याच्या दिशेने जर असतील तर म्हणजे वारं जे नेहमी वाहतं पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतं, तर आपल्या बागेच्या पश्चिमेला जर न छाटलेलं बाग असेल तर त्याच्या कडेचे 8-8, 10-10 झाडं आपण बोर्डो मिश्रणाने फवारणी करून घेतली पाहिजे. त्याचा खूप चांगला फायदा आपल्याला होतोय. आम्ही ज्या आर्ली छाटणे घेतो ह्याही वर्षी आम्ही 2 सप्टेंबरला प्लॉट छाटलेला आहे, आज तो 1 महिन्याचा झालेला आहे. तर तेव्हा हे स्पष्टपणे लक्षात येतं की शेजारी जर बाग छाटलेला नसेल तर तिकडूनच डावणीची लागण जास्त झालेली असते आणि नंतर हळूहळू ती पसरते. तर असं होऊ नये म्हणून जर डावणीचं वातावरण असेल तर बाग पोंग्यात येण्याच्या अगोदरच आपण शेजारचा जो प्लॉट आहे त्या प्लॉटवर आपल्या बाजूने कडेनी का होईना, जर पूर्ण प्लॉट शक्य असेल तर पूर्ण प्लॉटवर, नसेल तर कडेनी का होईना आपण बोर्डो मिश्रणाची अगोदर सांगितल्याप्रमाणे च्या प्रमाणात फवारणी केली पाहिजे. त्याच्यानंतर पावसाळी वातावरण आणि त्या दरम्यान स्प्रे संदर्भात घ्यायचा निर्णय हा एक मोठा प्रश्न आपल्या समोर असतो. तर पाऊस पडतोय कदाचित काही वेळा 2-3 दिवस पाऊस लागून राहतोय, तर अशा वेळेस आपण कसं डावणीचं नियंत्रण करायचं किंवा डावणी करता फवाऱ्या केव्हा द्यायच्या आणि कुठल्या द्यायच्या हा एक सर्वसामान्य सर्वांना पडणारा प्रश्न असतो आणि त्याच्या माध्यमातून ते नेहमीच प्रश्न येत असतात. तर उदाहरणार्थ बाग पोंग्यात आहे किंवा पोंग्याच्या बाहेर आहे, 7-8 पानावर आहे, 10 पानावर आहे अशी परिस्थिती असेल आणि सलग 2-3 दिवस पाऊस चालू असेल तर अशा वेळेस सर्वात पहिलं म्हणजे पाऊस येण्याच्या अगोदर हवामान अंदाजानुसार आपण एक सिस्टेमिक औषध पावसाचे 1 दिवस अगोदर लोड केलं पाहिजे. हे झालं मान्सून संपल्यानंतरचं आपलं कळतंय का 4 दिवसांनी पाऊस येणार आहे किंवा 2 दिवसांनी येणार आहे किंवा उद्यापासून पाऊस सुरू होणार आहे, आज आपण लोड करू शकतो औषध. परंतु ज्या वेळेस मान्सून असतो सध्याची तीच परिस्थिती मान्सूनची, तर अशा वेळेस आपल्याला कुठलंच हवामान खातं किंवा कुठलेच हवामान तज्ज्ञ पक्का अंदाज देऊ शकत नाही मान्सूनमध्ये की उद्यालाच पाऊस येणार आहे. म्हणजे हा अंदाज दिला जातो पण तो खरा ठरण्याची शक्यता ही 50%च्याच आसपास असते. कधी 1 दिवस अगोदर सुरू होतो. याचं कारण असं असतं का मान्सून हा वाऱ्याच्या वेगानुसार वाऱ्याच्या दिशेनुसार वाऱ्याच्या
हालचालीनुसार मान्सूनचा पाऊस आपल्याकडे पडत असतो. मग समजा तो 50 असून कमान्यात पाणी उतरेपर्यंत केव्हाही भुरी येत असते. तर मग जर डावणीचं हवामान नसलं आणि थंडी वाढायला लागली, ढगाळ वातावरण यायला लागलं अजून मधून, तर मग भुरीचं असतं. तर त्यावेळेस भुरी करता आपण औषधोपचार औषध उपाययोजना चालू केली पाहिजे त्यावेळेपासूनच. ज्यावेळेस आपण मनी सेटिंग होती, मनी सेटिंग नंतर बंच क्लोजिंग म्हणतात त्याला, म्हणजे मनी वाढायला सुरुवात होते आणि गाडाचा डेट दिसायचं हळूहळू बंद होतं, कमी होतं. तर अशा काळामध्ये जर घड खूप गच्च ठेवला आपण, तर मध्ये जे आपण डावणी करता किंवा भुरी करता जे औषध फवारणी करणार आहोत, तर ते औषध मण्याच्या आतल्या बाजूपर्यंत घडाच्या दांड्यापर्यंत पोहोचत नाही. म्हणून गरजेनुसार नेमकीच थिनिंग ही 6 mm पर्यंत जी आहे ती होऊन गेली पाहिजे, 6-7 mm पर्यंत. म्हणजे मणी 10-12 mm होईपर्यंत जी औषध उपाय योजना आपण करतो डावणी करता आणि भुरी करता, ती गडाच्या मुख्य दांड्यापर्यंत पोहोचते आणि त्यामुळं भुरीचं आणि डावणीचं खूप चांगलं नियंत्रण होतं. त्याच्याकरता नुसतेच फवारे कुठले मारायचे आणि केव्हा मारायचे हाच विचार केला आणि फवारणीचं औषध जर गडाच्या दांड्यापर्यंत जर पोहोचत नसेल, तर मग अचानक डावणीचं जास्तच खराब किंवा भुरीचं जास्तच खराब, या रोगांना अनुकूल वातावरण जर तयार झालं तर मग मोठ्या प्रमाणात आपलं नुकसान होऊ शकतं. तर त्याकरता 6-7 mm दरम्यान वेळेत थिनिंग करून औषध फवारणी करताना ते गडाच्या दांड्यापर्यंत पोहोचतं का हे बघितलं पाहिजे. प्रसंगी याकरता ज्या स्प्रेअरने आपण फवारणी करतो त्याचे कडेचे नोझल जे आहेत, कडेचे 2-2 नोझल जे आहेत थोडेसे असे तिरपे केले समजा, तर असं खालून जर फवारलं तर गाड्याच्या खालच्या मण्यांना लागतं आणि दांड्यापर्यंत पोहोचत नाही. पण कडेचे नोझल जर तिरपे केले, आपण ज्या ओळीतून फवारणी करतो त्याच्या शेजारच्या ओळीत काही औषध जाऊन ते औषध असं तिरपं गेल्यामुळं गाड्याच्या दांड्यापर्यंत मण्यातल्या आतल्या बाजूपर्यंत चांगलं पोहोचतं आणि पुन्हा शेजारच्या लाईनीत गेल्यानंतर त्या लाईनीतून ज्या लाईनीत फवारित होतो त्या लाईनीतल्या घडांना असं तिरप औषध दांड्यापर्यंत चांगलं पोहोचतं, मण्याच्या दांड्यापर्यंत, गडाच्या दांड्यापर्यंत. आणि असं चांगलं कव्हरेज मिळण्यामुळं फवारणीची संख्या कमी होते आणि औषधांची संख्या सुद्धा कमी होते आणि आपला खर्च सुद्धा कमी होतो. तर औषधाबरोबरच फवारणीची ही जी पद्धत आहे ही सुद्धा आपण समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. आणि हे सगळं करूनही जर काही कारणास्तव भुरी मोठ्या प्रमाणात वाढली किंवा डावणी मोठ्या प्रमाणात वाढला, तर त्याला लवकरात लवकर कंट्रोल कसं करता येईल याच्याकरता एक आम्ही स्ट्रॅटेजी तयार केलेली आहे, तर ती आपण समजून घेऊ. जेव्हा अचानक रोग वाढायला सुरुवात होते त्यावेळेस आपण शेतकरी हवालदिल होतो आणि आज हे मार, उद्या ते मार, परवा ते मार अशा रीतीने फवारण्या चालू असतात आणि त्या रोगाचे स्पोर वाढल्यामुळं पसरलेले असल्यामुळं फवारणीत काही नियंत्रण लवकर मिळत नाही. तर अशा वेळेस डावणीच्या बाबतीत जर विचार करायचा झाला, समजा डावणी वाढत चाललाय आणि नियंत्रण मिळत नाही, तर अशा वेळेस जे आपण एकरी 400 लिटर फवारणी करतोय त्याच्याऐवजी एकरी 600 लिटर गरजेनुसार 2-3 फवारण्या जर केल्या तर गच्च पानं भिजून चांगल्या प्रकारे त्या रोगाचे स्पोर नियंत्रित होता आणि त्या 2-3 फवारण्यानंतर पुन्हा आपण रेग्युलर आपल्या पद्धतीने काम, जे एकरी 400 लिटर आहे त्याप्रमाणे काम चालू करायला काहीच हरकत नसते. मात्र
रोगाचं प्रमाण जर फार जास्त असेल तर गरजेनुसार सलग 3 दिवस असे किंवा सलग 2 दिवस असे किंवा 1 दिवसाआड असे एवढंच अंतर ठेवून आपल्याला तो रोग नियंत्रित करण्याकरता 1 लिटर फवारणी करायची असते. यामध्ये औषधाचं प्रमाण जे आहे प्रति 200 लिटर करता जे औषध घेतो आपण 1 लिटर द्रावण फवारण्या करता तर म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे आपण मॅनकोजेब जर फवारणार असलो आपण 1 किलो फवारतोय तर हे 1 लिटर द्रावण जेव्हा फवारायचंय ना त्यावेळेस ते 1300 ग्रॅम पर्यंत घेतलं पाहिजे. किंवा खूपच रोगाचं प्रमाण असेल तर ते 1 किलो ऐवजी 1.5 किलो घेऊन आपण 1 लिटर पाणी फवारून सलग 2 दिवस जर याप्रमाणे काम केलं तर फार मोठा बदल आपल्याला दिसतोय आणि आपली बाग रोगातून निश्चितच बाहेर येते. नुकसानीचं प्रमाण खूप कमी होतं. तिथून पुढचं जे नुकसानीचं प्रमाण होणार असतं ते बरंच कमी होतं. हेच आपण बुरीच्या बाबतीत करू शकता, डावणीच्या बाबतीत करू शकता आणि करप्याच्या बाबतीत सुद्धा हेच लागू पडतं. याप्रमाणे आपण रोग नियंत्रणाच्या बाबतीत कामकाज केलं पाहिजे. याच्यानंतर करपा नियंत्रण. करप्यामध्ये बुरशीजन्य करपा आणि जीवाणूजन्य करपा असे 2 प्रकारचे करपा आहेत. करपाचे लक्षण म्हणजे पानांवर काळे सुईच्या टोकाच्या आकाराचे काळे ठिपके पडायला सुरुवात होणं आणि ते नंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढतात कधी एकात एक मिसळायला सुरु होते पूर्ण पानही खराब होतो. करपा हा रोग गेल्या 4 वर्षापासून अत्यंत घातक असा ठरत आहे. त्याकरता याच वेळीच नियंत्रण होणं खूप गरजेचं आहे. याच्याकरता सततच निरीक्षण किंवा रोजच निरीक्षण हे अत्यंत गरजेचं आहे. 5-6 पानं आल्यापासून तर पुढे छाटणी नंतरच्या 70 दिवसापर्यंत करप्याचं निरीक्षण आपण करत राहून सुरुवातीला जोपर्यंत शेंडा बंद होत नाही तोपर्यंत करप्याचा जोर जास्त असतो, पुढे कमी असतो. आणि सुरुवातीच्या काळात जर करपा आला तर तो नियंत्रित करणं म्हणजे मुश्किल होऊन जात. जसे डावणीने प्लॉट गेलेले असे बरेचसे प्लॉट नारायणगाव परिसरात करप्याने सुद्धा 2 वर्षापूर्वी गेलेले होते. त्याच्यामुळे करप्याला दुर्लक्षित करून अजिबात चालणार नाही. बुरशीजन्य करपा आणि जीवाणूजन्य करपा हे दोन्ही करप्याचं नियंत्रण हे कॉपर ऑक्सिक्लोराइड याने खूप चांगलं होतंय. त्याला सिस्टेमिक औषध, बुरशीजन्य करप्याला जर सिस्टेमिक औषध म्हणायचं तर कॉपर ऑक्सिक्लोराइड मध्ये थायोफिनेट मिथेल 75 WP हे दर 6 दिवसाच्या अंतरानं एकदा 2 गरजेनुसार आणि PHI चा विचार करून घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर जर जीवाणूजन्य करपा असेल तर कॉपर ऑक्सिक्लोराइड मध्ये कॉपर ऑक्सिक्लोराइड प्रति 200 लिटरला 500 ग्रॅम आणि कासुगा मायसिन प्रति 200 लिटरला 250 ml याप्रमाणे 200 ml घेतलं तरी चालतं. जर तीव्र रोग असेल तरच 250 पर्यंत जायचे. याप्रमाणे आपण जर रोगाचं प्रमाण वाढत असेल तरच हे कासुगा मायसिन आपण वापरलं पाहिजे. तर अशा रीतीने आपण करप्याच्या लक्षणावर निरीक्षणानुसार लक्षणं बघून आपण गरजेनुसार याप्रमाणे औषध उपाययोजना केली पाहिजे. त्याच्यात कॉपर सर्वात महत्वाचं, कॉपर बरोबर थायोफिनेट महत्वाचं आणि जर जीवाणूजन्य करपा असेल तर कासुगा मायसिन महत्वाचं. याचबरोबर दुसरं एक महत्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो.
आणि त्याच्यानंतर आपण प्रश्न उत्तर घेणार आहोत. सध्याच्या परिस्थितीत मध्ये गरज नसताना अँटीबायोटिक्स वापरण्याचं प्रमाण बऱ्याच ठिकाणी वाढायला लागलंय. ते द्राक्ष शेती करता अत्यंत घातक आहे. जसं माणसाला अँटीबायोटिक्स खूप गरज असेल तेव्हाच घ्यायचे असतात. उठसूट अँटीबायोटिक घेतलं तर आपलं हाड ठिसूळ होतात, आपल्या किडनीवर त्याचा वाईट परिणाम होतो, लिव्हरवर वाईट परिणाम होतो, आपल्या त्वचेवर वाईट परिणाम होतो, आपल्या आयुष्यावर वाईट परिणाम होतो. म्हणून गरज असेल तेवढे आणि जे गरजेचे तेच आपण अँटीबायोटिक्स घेत असतो. तसेच हे अँटीबायोटिक्स जे आपण पिकांना देतोय त्याच्यात कासुगा मायसिन आहे, व्हॅलिडा मायसिन आहे, त्याच्यानंतर स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट आहे. हे जर खरोखर गरज असेल तरच वापरले पाहिजे. अन्यथा हे जर उठसूट जर वापरायला लागलो आपण तर त्याच्यामुळं द्राक्षवेलीची वजन देण्याची क्षमता ही कमी होते, मालाचा दर्जा हा योग्य प्रमाणात राहत नाही आणि द्राक्षवेलीच्या पुढच्या सीजनवरही त्याचा घातक परिणाम होण्याच्या शक्यता असतात. याकरता हे अँटीबायोटिक्स खूपच गरज असेल तेव्हा एखादा दुसरा स्प्रे वापरला पाहिजे. उठसूट ते वापरायला नकोय. काही ठिकाणी हे जमिनीतून सुद्धा देण्याची शिफारस केली जाते, परंतु अजून शिफारस केलेली नाही. एनआरसी म्हणजे राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र हे वेगवेगळ्या नवनवीन प्रयोगांनुसार शिफारस करत असतात. जरी आपण शेतकरी प्रयोग करत असलो तरी एनआरसी मध्ये होणारे प्रयोग हे शास्त्रोक्त पद्धतीने झालेले असतात आणि त्यांनी अशी कुठलीही शिफारस केलेली नाही. त्याच्यामुळं हे अँटीबायोटिक्स आपण जर जमिनीतून देण्याचा विचार करत असाल तर ते आज तरी 100% चुकीचं आहे, तसं करू नये आपण. आणि फवारणीतही ते नेमकेच फवारले पाहिजे. तर आजच्या या विषयानुसार आज आपण अळी नियंत्रण, उडद्या नियंत्रण, डावणी करपा आणि बुरी नियंत्रण या विषयावर गेल्या तासाभरापासून चर्चा करत आहोत. यानंतर आपले जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांना धरून आपण चर्चा करूया. तर आपण आपले प्रश्न विचारू शकता. हॅलो हॅलो. हा सर. हा, जर काही प्रश्न असतील तर घ्या आता. हो घेऊया सर. प्रश्न असतील तर रामकृष्ण आरे. सर रामकृष्ण आरे. सर माझा आवाज येतोय का आपल्याला? येतोय, बोला. सध्या एक 50% बाग पोंगावस्थेच्या बाहेर आलेली आहे आणि 50% पोंगावस्थेमध्ये आहे. तुम्ही कुठून बोलता, तुमचं नाव काय? माधवराव पाटील सारोळ्यावरून बोलतोय, बार्शी तालुका, जिल्हा सोलापूर. बर, बोला. सध्या मग आता 50% पोंगेच्या अवस्थेत आहे, 50% पोंगेच्या बाहेर आलेले आहे आणि मग पावसाळी वातावरण आहे. जरा विजा वगैरे लावाले, मग जर पाऊस आला तर कॉपर ऑक्सिक्लोराईड कितीने मारावं? 2.5 ग्रॅमने. 2.5 ग्रॅमने मारायचं का? हो. बरं, ठीक आहे ठीक आहे. आणि त्याच्यात ऐका, त्याच्यात जर पानं ओले असताना मारायची वेळ आली, समजा पानं जर ओले असताना जर मॅनकोझेप किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड जर फवारणी करायची वेळ आली तर ते 2.5 ग्रॅम ऐवजी 3.5 ग्रॅम पर्यंत वाढवलं पाहिजे. म्हणजे समजा आपण औषध जे फवारतो त्यातलं काही जमिनीवर उघडून जाईल, तरी जमिनीवर उघडून जाऊनही वर त्या तीव्रतेचं औषध राहिलं पाहिजे. याच्याकरता आपण तेवढ्या पुरतं पानं ओले असताना त्याचे 2.5 ग्रॅम ऐवजी 3.5 ग्रॅमने घेतलं पाहिजे. बरोबर, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे सर. आणि परत सकाळी रेग्युलर स्प्रे मारला तर चालेल? हा, सकाळी रेग्युलर स्प्रे ज्यावेळेस पानं उरले नसतील त्यावेळेस पुन्हा रिपीट केला तर काही हरकत नाही. बरं, माझं असं मत होतं, एक दुसरी शंका मला अशी विचारायची होती. आता आम्ही रेग्युलर स्प्रे आहेत रोजचे, ती सकाळी उठलं की ती मारतो सकाळी लवकर. हा,
मग चालेल का ते? जर पानं जर ओले असतील, ओले असतात असेल बा किंवा ओले असतानाच मारतो आम्ही म्हणजे, हा ओले असताना, पण त्याच्यानंतर समजा ओले असताना पानं तुम्ही फवार दिला समजा आणि आज दिवसभर पाऊस नसला आणि तर आणि उद्या जर पाऊस नाही अशी शक्यता असली, सकाळी जर ऊन पडलं 10-11 चांगलं, तर मग त्यावेळेस तुम्ही जर सिस्टमिक औषध जर लोड केलं त्यावेळेस चांगलं आणि त्याच्यानंतर 4-5 तास जर चांगलं सुकलं तर पुन्हा रोज औषध फवारायची गरज नाही, मग ते गरजेनुसार 1 दिवसाआड किंवा मग कदाचित 2 दिवसाआड परिस्थितीनुसार ते 4 दिवसांनी 5 दिवसांनी बी पुढं म्हणजे 15 ऑक्टोबर नंतरच्या छाटणी त्याला कमी लागेल. आता आपलं 24 तारखेला प्लॉट छाटलेला आहे, 70% घर बाहेर पडले पोंगा अवस्थेत ना, 30% राहिले जरा पोंगा अवस्थेत, 30% आहे आणखीन आणि आज आबाळ आलेला आहे पुन्हा विजाला वा लागलेले आहे, थोडं वातावरण आहे पावसाचं म्हणून ती शंका विचारली. आणि तुम्ही आता जो प्रश्न सांगितला की पोंगा अवस्थेत ना बाहेर 4 दिवसात बागाने येईपर्यंत पाऊस पडला तर काय करावं, मग ते मला समाधान कारक वाटलं, जर आभारी आहोत सर बरं का, मुलाचं मार्गदर्शन मिळालं आम्हाला, आभारी आहोत. हॅलो हॅलो सर, बोला बोला सर, मी प्रदीप पोळ बोलतोय. सर बोला प्रदीप. सर बुरीसाठी थोडं आता आपल्या प्लॉटला 76 दिवस झालेत आणि बुरी जरा त्रास द्यायला लागली, काय आता उपाययोजना करा? बुरीला आता तुमचा प्लॉट आहे लोकलचा आहे त्याच्यामुळं 76 दिवस जरी झाले तर पाण्याची साईज काय आहे आता? 6-7 mm 7 mm पासून प्लस आहे, 7-8 mm आहे. तुम्ही डाय फेनकोने जोल घेऊ शकता ना. बर बर चालतंय. आणि सर गंधक डस्टिंग वगैरे काय त्याचा रिझल्ट काय आहेत का आलेल्या बुरीसाठी? गंधक डस्टिंग करू शकता पण सिस्टमिक औषध हे आहे टाय फेन कोण्याजोल आहे सर, आता एकदा कोण्याजोल आहे झालेत बरं का, लोना वगैरे स्कोर वगैरे भरपूर झाले, अॅक्युरेसी वगैरे जे आहे ते ज्या त्या स्टेजला भरपूर औषध गेलेत आणि आता बुरी दिसते. पण भरपूर गेले म्हणजे कसं आहे, बुरीच जर वातावरण जास्त असलं ना तर सर 7 दिवसाला बुरीचा स्प्रे द्यावा लागतो कंपल्सरी. आपण कसं लोणाचा आता दिला बाबा ठीक आहे 10 दिवसांनी अॅक्युरेसी काढला तर परत अजून स्प्रे जर वातावरण असेल तर देणं गरजेचं आहे, गरजेचं ते. सर सर गंधकचे काय रिझल्ट आहेत का आलेले? गंधकाचे रिझल्ट आहेत पण गंधक तुम्ही समजा फवारलं आणि त्याच्यानंतर ते पाऊस आणि मातीत मिक्स झालं तर तेवढा त्याचा मिळणार नाही. ज्या दिवशी पाऊस नाहीये ज्या दिवशी पाऊस नाही दिवशी हा गंधक तुम्ही जर डस्ट केलं जमिनीवर तर डस्ट त्याचं सल्फर डायऑक्साइड तयार होऊन होते. सर झाडावरती डस्ट करायचं जमिनीवरती करायचं? जमिनीवर डस्ट करायचं, जमिनीवर डस्ट करायचं जमिनीवरती. आणि म्हणजे थोडस जर वरती ते गेलं समजा काही वेळा आणि जर जास्त झालं तर काही वेळा थोड्या अडचणी येऊ शकतात म्हणून जमिनीवर डस्ट करायचं. आणि डस्टिंगच्या विशेष भानगडीत पडूच नका तुम्ही, जास्त करून आहे ना हे स्प्रेंगचाच विचार करा, डाऊनी असो किंवा भुरी असो. संदीप भाऊ विचारा. संदीप भाऊ. हा सर नमस्ते, माझं नाव संदीप पाटील, राजापूर तालुका. औषधासाठी जे आपण पाणी वापरणार आहे त्याचा पीएच किती पाहिजे आणि ते वारंवार पीएच कमी करूनच वापरलं पाहिजे का आणि औषधासाठी एकरी पाणी किती गेलं पाहिजे? बर ठीक आहे. आता तुमचा जो पहिला प्रश्न जो आहे व्हरायटी कुठली ती? सर सुपर सोनक आहे. सुपर सोनक आणि पूर्ण काडीवर अशा चिरा पडतात का जी जास्त मॅच्युअर झाली तिथे पडतात? साधारणपणे शेंड्याकडून 1-2-3 डोळ 2-3 कांडी शेंड्याकडून 2-3 कांडी आणि काडी
मॅच्युअर काढीला चिरा पडतात का अनमॅच्युअर काढीला? नाही मॅच्युअर काढीलाच, मॅच्युअर काढीला. ठीक आहे, तुम्ही माझ्या नंबरला ते व्हॉट्सअप करा नंतर, आणि मग ते प्रत्यक्ष बघून मी त्याच्यावर बोलू शकतो. आता तुमचा दुसरा प्रश्न आहे, 7.5 पीएच आहे तर पीएच कमी करूनच फवारणीचं जे औषध आहे ते त्याच्यात टाकलं पाहिजे. साधारणपणे 6 पीएच असलं पाहिजे. पीएच कमी करायला तुम्ही तुमचं जे रेग्युलर नेहमी पाणी वापरता त्याला सल्फ्युरिक ऍसिडने पीएच कमी करू शकता. तर सल्फ्युरिक ऍसिडने जर पीएच कमी करायचा झाला तर प्रति 200 लिटरला ते किती लागतं ते एकदा दोनदा तुम्हाला टॅली करून घेतलं का तेवढं तुम्ही टाकून नंतर बुरशीनाशक वापरू शकता. तर ते सल्फ्युरिक ऍसिड जे आहे ते साधारणपणे प्रति 200 लिटरला 1-10 मिली पासून तर 20 मिली पर्यंत, त्याच्या पुढे काही जावं लागत नाही. तर अशा रीतीने पीएच तुम्ही घेऊ शकता. कधी तुम्ही सायट्रिक ऍसिड वापरा, कधी हे वापरा, कुठलं तरी एकच नेहमी नेहमी वापरायला नको. त्याच्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तुमचा, एकरी द्रावण किती फवारलं पाहिजे? एकरी 400 लिटर द्रावण हे गेलंच पाहिजे. जर वायचा प्लॉट असेल तर 300 लिटर पर्यंत, आणि मांडवा असेल तर 400 लिटर द्रावण हे गेलंच पाहिजे. सर व्हॉट्सअप नंबर या ग्रुपवर आहे ना जॉईन. बरोबर, ओके सर, धन्यवाद. हॅलो. हा बोला सर. म्हंटल पावसाचा काय अंदाज आहे? कुठून बोलता आणि नाव काय तुमचं? रामेश्वर उठवे, विंचूर, निफाड. निफाड. पावसाचा अंदाज असा आहे का, नाशिक परिसरात साधारणपणे 12 तारखेपर्यंत पाऊस आहे असं सांगितलंय. त्याच्यानंतर परतीचा मान्सून येणार आहे, म्हणजे एखादा दोन तीन दिवस मोकळी होऊन पुन्हा 18 तारखेपर्यंत तसा कुठं आहे कुठं नाही असा पाऊस आजपासून तर 18 तारखेपर्यंत आहे असं हवामान तज्ञांचं म्हणणं आहे. ओके सर. हा, आणि बहुतेक तो असा संध्याकाळच्या वेळेस पाऊस असंच प्रमाण जास्त आहे. पाऊस लागून राहील असं सध्या तरी 15-12 तारखेपर्यंत काही नाहीये. परतीचा जो मान्सून आहे तो कदाचित लागून राहतो काय ते हवामान तज्ञ कळवतीलच. पुढच हॅलो सर, नमस्ते. प्रदीप चौंदेकर बोलतोय मिरज सांगलीहून. सर ऍक्च्युली ह्या खरड छाटणीच्या वेळी सुद्धा एक 4 दिवस ट्विटर रिपोर्ट देखील काढला होता. सरळ काळी आहे, शेवटचे 4 पानं सोडून सॅम्पल दिलं होतं ट्विटर साठी. मग त्यात कॉपर कंटेंट हा नॉर्मल पेक्षा जरा जास्त दाखवला होता, तर 26 PPM दाखवला होता. कारण आता मग बागा छाटलेल्या आहेत आणि पोंगावस्थेत सुद्धा कॉन्टॅक्ट थिअरीचा वापर करूनच पुढे जावं लागणार आहे. तर आता 26 PPM जर काय कॉपर कंटेंट दाखवत असेल तर पुढे कॉपरचा वापर कसा करावा नेमका? म्हणजे आता हे बघा, कॉपर जरी तुमचं हाय दाखवलेलं असेल तर ते बऱ्याचदा आपण ते फवारणी करतो आपण त्याच्यावर ते डिपॉझिट होत ना कॉपर, ते दाखवलेले, ते काही झाडाच्या मधलं कॉपर दाखवलेलं नाही, त्याच्यामुळं ते काही टॉक्सिक होईल असं काही नाही. ते तुम्ही डोक्यातून काढून टाका. कारण सुरुवातीच्या काळात फक्त कॉपरवरच बागा निघायच्या, तेव्हा सुद्धा त्या खूप चांगल्या व्हायच्या. आणि कॉपरमुळं एक अतिरिक्त झोम जो असतो ना तो सुद्धा थोडासा सप्रेस केला जातो, दाबला जातो. आणि अतिरिक्त झोम दाबल्यामुळं तसा त्याचा आपल्याला अतिरिक्त झोमामुळे जे तोटे होतात त्याच्यातून थोडासा तरी आपल्याला अतिरिक्त झोम दाबल्यामुळे तो फायदाच होणार आहे. आणि तुम्ही त्यावेळी जर एवढं कॉपर दाखवलंय तर आता ती पानं ते देठ ते सगळे काढून टाकणार आहे, पुन्हा नवीन आपले शूट येणार आहे. तर बऱ्याच वेळा ते पानावरच किंवा देठावरच जे कॉपर आहे ना ते काही वेळा व्यवस्थित प्रयोगशाळेत
वॉश केलं न गेल्यामुळं ते बाहेरचंच कॉपर आलेलं असतं, ते काही मधलं कॉपर असतं असं नाहीये. तर तसं काही होण्याचे अजिबात चान्सेस नाही. आपण जेव्हा जमिनीत जर कॉपर जास्त दिलं ते वेलात गेलं तर ते कॉपर टॉक्सिसिटीचा अडचणी वाढू शकत्या. पाण्यातून मध्ये शोषणारं जे कॉपर जे आहे ना ते कॉपर हायड्रॉक्साईड आहे. कॉपर हायड्रॉक्साईड खूप क्वचित प्रसंगी आपल्याला वापरायचं असलं. कॉपर ऑक्सिक्लोराईड आहे, हे काही मध्ये शोषलं जात नाही, ते बाहेरूनच उपचार करत असत. तर तुम्ही कॉपर हायड्रॉक्साईड वापरू नका फार. तर बाकी कॉपर वापरायला काही अडचण नाही. आणि कॉपर पावसाच्या काळात मी अग्राने सांगेल का कॉपर वापरलं पाहिजे. इतर वेळेस तुम्ही प्रोफिनेब वापरा, झायरम वापरा, झायनेब वापरा, मॅनकोझेब वापरा, असे करते. धन्यवाद सर. ऍक्च्युली सर नमस्कार, सागर शिरसाट बोलतोय सर, बहादूरवर न चांदवड तालुका. सर हॅलो, बोला, येतोय आवाज. सागर शिरसाट बोलतोय सर, नमस्कार. मला साधारण 30 मेला जो पाऊस झाला त्या पावसानंतर मला पानाच्या शिरा लाल पडण्याची अडचण आली, आणि त्याचा परिणाम असा झाला का ते 300 झाडांना साधारण तो प्रॉब्लेम आला होता. ते 300 झाडांनो माल निघालाच नाही, किंवा ज्या झाडांनो आहे त्या झाडावर 10-12 घड निघाली. तर मग मला आता माती परीक्षण करणं योग्य राहील का पाण्याचे परीक्षण करणं योग्य राहील, किंवा काय पर्याय करता येईल? माती परीक्षणही करू नका आणि पानदेट परीक्षणही करू नका. ते काय होतंय सुरुवातीच्या काळात, त्याच वेळेस जास्त होत. यावर्षी ते सोलापूर वगैरे तिकडे तर फारच होत. तर त्यावेळेस काय करायचं, त्यावेळेस असायला लागलं, रीती सायला लागलं. तर खोड आहे ना, ते खोड मोकळं करायचं, चौकडून खोड चौकडून मोकळं केल्यानंतर एक 6 इंचापर्यंत मोकळं करायचं असं, ज्या ज्या झाडाला अशा लालसर शिरा दिसत्या त्या खोडाला चौकून जर अशी ते कुजल्यासारखं झालं, किंवा त्याला अशी सफेद बुरशी लागली, अशी जर परिस्थिती असतीच आणि त्याच्याचमुळे होते असं ते बघून घ्यायचं. आणि तसं जर ते असलं आणि तसं राहतच ते, तर ते बाकीचे जे त्या बागेतले जे वेल आहे इतर, ज्याला झालंय किंवा ज्याला झालं नाही, त्याच्याकरता काय करायचं, प्रति 200 लिटरला ट्रायकोडर्मा 500 ग्रॅम फायदेशीर होतो. त्याच्यानंतर 8 दिवस गेले का 22 इंच द्रावण टाकायचं. मग समजा ती बुरशी काही प्रमाणात, काही प्रकारच्या बुरशा ट्रायकोडर्माने जातील, काही ज्या प्रकारच्या ट्रायकोडर्माने गेल्या नाही त्या नंतर 22 इंचनी काही गेल्या, काही जर राहिल्या, तर असंच बोर्ड मिश्रण करायचं. प्रति 200 लिटरला 500 ग्रॅम मोरचूत आणि 500 ग्रॅम चुना असं बोर्ड मिश्रण करायचं. त्याच्यात आणि ते सुद्धा साधारणपणे एका वेळेला 1/2 लिटर द्रावण लागतं. चौकडून हळुवारपणे असं सोडायचं का त्या मातीतून खाली ते 9 इंचापर्यंत खोडाला लागून चौकडून गेलं पाहिजे. अशा रीतीने जर ते केलं तर हमखासपणे तो प्रॉब्लेम त्याच वेळी थांबतो आणि पुढे पुन्हा पुढचे अनेक वर्ष येत नाही. तर हे करणं गरजेचं आहे. पीटीओल आणि सॉइल अनालिसिस मधून तुम्हाला काहीच सापडणार नाही. हॅलो, नमस्कार सर. दरम्यान एक मिनिट, सूचना अशी आहे की सिरियल वाईज आपण घेतोय, कोणी गडबड करू नका, सर्वांचे प्रश्न घेण्यात येतील. नागनाथ भाऊ विचारा प्रश्न. नागनाथ भाऊ
जर पानं ओली असताना तुम्ही फवारणी घ्यायला सांगितलं त्यावेळेस जर पाण्याचं प्रमाण जर आपण कमी केलं आणि कॉपर तुम्ही म्हणताय तसं 2.5 ग्राम ऐवजी जर 3.5 ग्राम जर वापरलं तर फायदा होईल का? म्हणजे पाण्याचं प्रमाण कमी करावं का? हा, पाण्याचं प्रमाण कमी करणं हे बरोबर आहे, म्हणजे तुमचा विचार तसा तो बरोबर आहे, परंतु काय होतं, पानं जे ओले असतात ना ते वरच्या बाजूनी ओले असतात आणि खालच्या बाजूनी ते कोरडे असतात बऱ्याचदा, म्हणजे पोंग्यात नाही तसं होत पण पोंग्यानंतर तसंच असतं, खालच्या बाजूनी पानं कोरडे असतात आणि वरून पाऊस पडतो, वरून दव पडतो, वरून ओले असतात. पाणी जर कमी घेतलं तर खालच्या बाजूनी ते जे द्रावण आहे ते पाहिजे तेवढ्या प्रमाणात पसरणार नाही. त्याच्यामुळं पाणी हे 1-400 लिटरच घ्यावं लागेल, कारण पाणी हे औषध पसरण्याचं माध्यम आहे, ते तेवढ्या प्रमाणात गेलं पाहिजे औषध पसरायला, त्याच्यामुळं पाणी हे ठेवलं पाहिजे त्या प्रमाणात. अति खूप पाऊस झालाय बा आणि अशा वेळेस एखाद्या दुसऱ्या वेळेस केलं असं तर चालेल, पण असं वरचीवर पानं ओरले खालच्या बाजूनी जर कोरडे तर अशा वेळेस पाणी कमी करून नाही चालणार. आणि त्याच्यामध्ये मग स्टिकरचा काय रोल असेल का? मग स्टिकर वापरावं की नाही वापरावं? स्टिकर नको, पानं ओले असताना स्टिकरच नको. ओके सर, थँक्यू. हॅलो, प्रवीण भाऊ विचारा प्रश्न. प्रवीण, नमस्कार सर. प्रवीण काळे बोलतोय मी रवळस पिंपरीहून. तर मगाचा प्रश्नाचं तुम्ही उत्तर दिलं होतं की कॉपर पीटीओल अनालिसिस मध्ये पण कॉपर हाय दाखवलं आणि सॉइल अनालिसिस मध्ये पण कॉपर हाय दाखवलं. आणि दुसरा प्रश्न असा होता की सोडियम क्लोराईड रिड्यूस करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? सोडियम क्लोराईड जमीन कशा प्रकारची? एकदम ब्लॅक, एकदम खोलवर काळी जमीन, एकदम चुनखडीची नाही. हा, सोडियम क्लोराईड जर आपल्याला, सोडियम आणि क्लोराईड जर आपल्याला कमी करायचे असेल आणि जमीन जर जमिनीत चुनखडी नसेल तर तुम्हाला जिप्समचा वापर करावा लागेल. पण मग ते सर पीटीओल अनालिसिस मध्ये सोडियम क्लोराईड हा दाखवलंय. हा मग ठीक आहे ना, पीटीओल अनालिसिस मध्ये हाय दाखवलं म्हणजे जमिनीत हाय असेल म्हणूनच ते उचललं गेलंय. कारण कसं असतं, सोडियम क्लोराईड, सोडियम हे खूप लवकर उचलल्या जात जमिनीतून, क्षार खूप लवकर उचलले जाते. एक तर जिप्समचा वापर केला पाहिजे आणि जमिनीतले क्षार निचरून जायला, कमी व्हायला. दुसरं म्हणजे प्रत्येक छाटणीनंतर 70 दिवसाच्या पुढे तुम्ही गवत वाढवले पाहिजे. गवत वाढवण्याचा फायदा असा होतो का, ज्या वेळेस आपण गवत भरपूर वाढवतो 2-3 महिन्याचा आणि त्यानंतर आडवं पाडून त्याच्यावर जेव्हा तणनाशक मारतो त्यावेळेस वरच गवत तिथंच राहत, तिथंच त्याचा जमिनीच्या वरचा सेंद्रिय कर्ब वाढवत आणि गवताच्या मुळ्याच्या खाली गेलेल्या असतात त्या जमिनीतच कुसते आणि जमिनीत सेंद्रिय कर्ब वाढत. त्या ठिकाणून होतो तर अशा रीतीने कामकाज पीक मध्ये करतो आणि बागेतून 5-6 वेळेस पाणी पूर्ण ड्रिप पर्यंत पाणी वाहिलंय तरी पण क्षार कमी नाही होत. आता हे बघा, बागेतून जेव्हा पाणी वाहत आहे ना, बाग झालेली असती कडक, कडक असते ना. बरोबर. हा, कडक जेव्हा बाग झालेली असती ना त्याच्यातून 5-7 वेळा तुम्ही म्हणता 4-5 वेळा जरी पाणी वाहून गेलं तर ते फक्त वरच्या थरातले 1/2 इंचाच्या पेक्षा कमी थरातले वरचे वरचे क्षार वाहून जातील. खाली जे क्षार आहे जमिनीत, म्हणजे कडक जमीन झालेली असल्यामुळे तिथपर्यंत हे पाणी असं मधी जाऊन खाली निचरा होत नाही, त्याचा होत नसल्यामुळं फक्त वरचे क्षार जातील. त्याला क्षार कमी करायला जेव्हा तुम्ही बाग काढाल किंवा मोकळं वावर असेल त्यावेळेस ते नागरून, म्हणजे 1 फुटापर्यंत नागरून तसंच पडून द्यायचं. मग जसं आपण तांदूळ पाण्यात टाकतो धुवून काढून बाजूला घेतो
असते ना, दोन चुकीचे औषध एकत्र केले तरच स्कॉर्चिंग येते. जर दोन चुकीचे औषध एकत्र केले नाही ते 400 लिटर ऐवजी 600 जरी फवारलं तर त्याने स्कॉर्चिंग येतच नाही. म्हणजे तुम्ही समजा प्रोफिनेब ते वापरलं, मॅनकोजेब वापरलं किंवा कॉपर वापरलं किंवा झायनेब वापरलं तर याने स्कॉर्चिंग येतच नाही. पुन्हा विचारा परत, आवाज औषध मारले. हॅलो, जास्त औषध असं म्हणजे पानावर बसलं की रिझल्ट येत नाही म्हणतात ना, पान खात पाणी खाली पडलं तर नुसती दूध बसली पाहिजे. ते बरोबर आहे ना, ते तुमचं म्हणणं एकदमच बरोबर आहे, परंतु ज्या वेळेस खूप रोग वाढलेला असतो ना अशा वेळेस आपण जेव्हा फक्त दूध औषधाचा फवारा बसला पाहिजे, ते असं खाली पडायला नको, रन आउट व्हायला नको, ते एकदमच बरोबर आहे. पण ज्या वेळेस रोग खूपच प्रमाणात वाढला गेलेला असतो त्यावेळेस आपल्याला गळून जात, परंतु एकदम वरचे पाणी त्या पर्यंत ते पाणी पोहोचत. जेव्हा 1-400 मारतोय आपण तेव्हा ते एकदम वरचे पाणी तिथं खूप कमी प्रमाणात औषध पोहोचत. तर ते जेव्हा रोग नसतो बागेत किंवा रोगाचं प्रमाण कमी असत तेव्हा त्या कमी औषधात ते कव्हर होत, पण खूपच मोठ्या प्रमाणात ते थोडं एक्स्ट्राच औषध. यावर्षी द्राक्ष बागा या मागे पुढे खूप फुटतात. अनेक ठिकाणी असं झालेलं आहे. आणि हा दुसरा भाग ह्या दोन्ही पेक्षा तिसरा कुठलाही भाग नाही त्याच्यात. किंवा सर पेस्ट जवळजवळ त्या 1.5 एकरला जवळजवळ 70 लिटर पेस्ट लागलेले आहेत, म्हणजे पेस्ट पण प्रॉपर लागलेले आहेत. अनेक ठिकाणी असं झालेलं आहे, त्याला असं काही खास उत्तर नाहीये. सर मग ज्ञानेश्वर भाऊ रेंज मध्ये येऊन बोला. ज्ञानेश्वर खालून तात्काळ कुठलंही अप्लिकेशन देऊन त्याचा फार मोठा काही फायदा होणार नाही. तुम्ही अमोनियम सल्फेट 1:5 किलो याच्यापेक्षा वेगळं काही करून त्याचा फायदा होणार नाही, एवढं करू शकणार. आणि सर माझा एक दुसरा प्रश्न होता, जे आपण 6-7 mm ला ज्या वेळेचे ब्लॅक स्पॉट येतात कार्पेविषयी तुम्ही बोललात, तर त्याच्यावर आपण जर कॉपर जर स्प्रेइंग केलं तर ते सॅम्पल मध्ये निघू शकतं का? सॅम्पल मध्ये निघू शकतं ते, परंतु PHI आपलं MRL च्या आत राहील ते. आपल्याला जर डिटेक्शन कमी करायचे असतील, समजा 5-4 डिटेक्शन पाहिजे, तर मग त्या दृष्टीने कुठले 5 किंवा 4 येतील बाकी जे येणार नाही असं ते नियोजन करावं लागेल. सर त्याचं काय प्रमाण वगैरे कमी जास्त करून घ्यावं लागेल का कॉपरचं? काय म्हणता?
कॉपरचं प्रमाण आहे जे 6-7-8 mm ला आहे ते आपलं जे 2.5 ग्राम घेतोय आपण त्याच्यापेक्षा कमी करावं लागेल का? कसं कमी करावं लागेल ते? हो ना, साधारण किती प्रमाण घ्यायला पाहिजे? 2.5 ग्राम ऐवजी 1.5 ग्राम घ्यावं लागेल. बरोबर, धन्यवाद साहेब. ओके शशी भाऊ. हो हॅलो, नमस्ते सर. नमस्कार सर, मला 2 ते 3 प्रश्न आहेत जवळजवळ. आता एक सर असं विचारायचंय, सॉरी सर, तुर्ची तालुका तासगाववरून बोलतोय मी, जिल्हा सांगली. सर प्रश्न असा आहे की साधारणपणे आपण कापसलेल्या अवस्थेपासून हेलपूट काढेपर्यंत जे सकाळी पावसामुळे वगैरे वेगवेगळे स्प्रे घेतो त्यात एकच मॉलेक्युल कंटिन्यू घ्यावा लागेल की वेगवेगळे मॉलेक्युल घ्यावेत? नाही, कसं आहे, पावसाने धुवून गेला ना तर त्यावेळेस तोच मॉलिक्युल रिपीट केला पाहिजे, पुढच्या वेळेस मात्र बदलून घेतला पाहिजे. म्हणजे साधारणपणे 1 दिवस आड वेगवेगळे मॉलिक्युल आले पाहिजेत. हा हा बरोबर. हा ओके. दुसरा सर प्रश्न असा आहे, साधारणपणे 2 मॉलिक्युल एकत्र येऊन मार्केटला असे भरपूर प्रोडक्ट आलेत. हा मग आता कसं आहे, आपण काही कारणास्तव त्यांची नावं घेऊ शकत नाही. घटक वेगवेगळे एकत्र करून फवारलं तर कमी खर्चात होत. ऍज अ कम्पॅरिझन आपण जीवाणू कर्पासाठी एक प्रॉडक्ट आहे सर. आलं लक्षात माझ्या तुमचा प्रश्न, तुमचा जो विचार आहे तो बी एकदमच तो लक्षात आला. तर ते कसं आहे, आता तो एक वेगळा भाग आहे, त्याच्यावर आपण काही शकत नाही. हे तुम्ही म्हणते तसंच माझं मत आहे, परंतु आपल्या कॉस्टिंगचा विचार करता आपण समजा 2 आपल्याला एकत्र करून जर आपल्या ठिकाणी जर मारता आले तर त्याची कॉस्टिंग कमी होती आणि त्याचं प्रमाण बी परसेंटेज बी चांगल्या प्रकारे आपण एकत्र करू शकतो. म्हणजे माझा पण अनुभव आहे. हा ते जे 2 एकत्र केलेले असतात ना त्याचं परसेंटेज कमी असतं आणि आपल्याला सांगितलेलं आहे समजा XYZ मॉलिक्युल आहे तो जर आपल्याला समजा आपल्याला तो जर एवढ्या योग्य तीव्रतेनेच मारला पाहिजे असं सांगितलं गेलेलं आहे संशोधनानुसार. आणि ते 2 एकत्र करताना अंडरडोस केलेले असतात ते. तर ते माझाही ह्या सगळ्या गोष्टीवर अजिबात विश्वास नाही. आपलं सिंगल आपण तयार करायचं, आपणच सिंगल प्रॉडक्ट घ्यायचं, त्याच्यात जे मिक्स करायला सांगितलं मग काय याच्यात आपल्याला मेनको जे मिक्स करायला सांगितलेले काही ज्यात प्रोपिनेप सांगितलेले तर ते आपल्या लेवलला आपण करूनच जास्त फायदेशीर असतं कॉस्टिंग वाईज आणि रिझल्ट वाईज सुद्धा. हा म्हणजे सर कसं आहे, तुमच्या एवढा अनुभव मला नाही आहे याच्यामध्ये, परंतु ह्या 1-2-3 वर्षात जे आलेलं आहे त्याच्यामध्ये हेच जास्त जाणवलेलं आहे आणि त्याच्यामुळे एक वेगळी स्ट्रॅटेजी कीटकनाशकात तसंच आणि आपला खिसा खाली करायचं काम आहे ते आपण आपल्या अगोदरच्या पद्धतीनेच गेलं पाहिजे. ओके ठीक आहे, थँक्यू सर. थँक्यू. गौरव भाऊ. नमस्कार सर. नमस्कार. मी नाशिक सर. माझी थॉम्सनचा प्लॉट आहे. सौरभ आड नाव बोराडे सर. बर खेरगाववरून. ओके सर. तर मी इथे थॉम्सनचा जो प्लॉट आहे तो चुनखड जमीन आहे पूर्णतः. वरती काळी आहे पण खाली जास्त मोठा थर आहे चुनखडीचा. तर पिवळेपणाचा प्रॉब्लेम साधारणतः 30 दिवसाच्या पुढे येतो किंवा 25 दिवसाच्या पुढे येतो आणि तो काही लवकर कंट्रोल होतच नाही. सल्फ्युरिक ट्रीटमेंट वगैरे सर्व अगोदर गेलेले असतात. तर यावर सर काही उपाय? आता वरचा थर किती काळा येतो जमिनीचा? जवळपास 4 ते 5 फूट. 4 ते 5 फूट काळा आहे आणि खाली चुनखडीच आहे. तर तुमचं याच्यात आहे ना पाणी नियोजन चुकतंय. पाणी व्यवस्थापन याच्यात करावं लागणार आहे. चुनखडी जर 4 फूट काळी खाली असेल आणि वर 4 फूट काळी जमीन असेल
तर त्याचा बाग पिवळी पडण्यावर त्या चुनखडीचा फार मोठा परिणाम नाही होणार, कमी परिणाम होईल. तुम्ही जर पाणी व्यवस्थापन जर सुधारवलं तर खूप कमी खर्चात आणि कायमस्वरूपी त्याला इलाज सापडेल. तुम्ही माझ्यापासून एक 10-15 किलोमीटर होते सौरभ तू. येस हो सर, मला तू भेटू शकतो आणि त्याच्यानंतर मग मला पाणी व्यवस्थापन तुला चांगल्या रीतीने समजून सांगता येईल. नक्की सर, नक्की सर, धन्यवाद सर. बोल बोला. नमस्ते सर, संजय कारवाई शिंदे, वनसगाव तालुका निपाण. हॅलो, बोला बोला, ऐकलं. हा सर, सौरभचा जसा प्रश्न होता तसा माझा तोच प्रश्न आहे सर. पण सेम टू यू, पण पुणेला पण सर अडचण येते. हा, तर त्याच्यात पाणी व्यवस्थापनातच काम करावं लागणार आहे. त्याला असं कुठलंही केमिकली ट्रीटमेंट फारशी काम करणार नाही. सर मग पाणी किती दिलं पाहिजे सरासरी? समजा ते आता पाणी व्यवस्थापन हा एक खूप मोठा तसा विषय आहे. तर ते पाणी किती दिलं पाहिजे आणि किती दिवसांनी दिलं पाहिजे याच्यावर त्याचा विचार करावा लागेल. आता साधारणपणे तुमच्या दोघांच्या जमिनीत आहे ना, एक 14 दिवसाच्या आत पाणी देणं अजिबातच योग्य ठरणार नाहीये. दर 14 दिवसात नाही, एकदा ते 8 दिवसातून 7 आहे एकदा. हा, 8 दिवसातून मी 7 आज देतो. तेच 14 दिवसात ना 7 आज. किती लिटरचे ड्रिपर आहे? 8 लिटर. ते 6 तास आहे ना, 7 दिवसाऐवजी 14 दिवसांनी देऊन बघायला पाहिजे किती फरक पडतो. सर सर, दुसरा प्रश्न जो फुटव्याचा माग पुढे झाले सर, फारच ओरोड आहे सर. 22 तारखेचा प्लॉट आहे. सगळीकडच ते आहे, पण त्याचं असं काही स्पष्ट कारण सापडून नाही राहिलं. मुलीचा अडचण का क्षार वाढली नाही? असे 1-2 वर्षात क्षार वाढणार नाही, मुलीची अडचण सर्वांकडे येणार नाही. त्याच्यामुळं ते काही सध्याच्या परिस्थितीत त्याच्यावर काही बोलता येणार नाही, येत येणार नाही. नमस्कार सर, श्याम मुगल मुगले बोलतोय, लासलगाव नाशिक निपाण. सर माझा असा प्रश्न होता, जे आपण म्हणजे आपला पोंगा फुगायला लागल्यापासून तर आपल्याला घट दिसेपर्यंत जे आपण हे प्रयोग केले जातात सप्रेशन द्वारे, 052 SOP, सॉरी नाव घेतो पण मग हरकत नाही, असे वेस्पा आपलं टिल्ट वगैरे अशा पद्धतीने दाबून दाबून आपण जे घड काही ही जी पद्धत आहे घड बाहेर काढण्यासाठी किंवा जे प्रचलित पद्धती आहे, तर त्याबद्दल तुम्ही सांगा कशा पद्धतीने आपण गेलं पाहिजे 8 ते 14 दिवसापर्यंत. आता ही जी पद्धत आहे ना, मला हीच पद्धत सध्या तरी योग्य वाटते. कारण कसं असतं, जेव्हा खूप जोम येतो ना तेव्हा घड जिरण्याचं प्रमाण, गडबाळीवर जाण्याचं प्रमाण वाढतं. त्याच्यामुळं हे सप्रेस करून दाबून दाबून हळूहळू वाढ करून म्हणजे वाढीत जे वाया जाणार अन्नद्रव्य आहे किंवा कार्बोहायड्रेट आहे ते थांबून आहे त्याला पक्क करणं, म्हणजे आहे त्या गडाला आहे त्या पानाला पक्क करणं आणि त्याला ते जास्त पुरवणं. जमिनीतून फोर्स चालू राहतो पण वरून तो फोर्स जो वाढीत वापरायऐवजी वाढ दाबीत राहिले आपण, त्याचा घड टिकण्याला निश्चितच काही प्रमाणात फायदा होतो. तीच पद्धत मला योग्य वाटते. आणि सर काही ठिकाणी पण असं बघण्यात आलंय का ते अतिरिक्त असं होऊ शकतं का, अतिरिक्त सप्रेस झाल्यामुळे पण घड जाऊ शकतात? अतिरिक्त जर झालं तर त्याचा दुष्परिणाम तर होणारच. अतिरिक्त झालं तर मग खूपच दाबीत राहिलो अतिरिक्त झालं आणि तर जमिनीतून जो फ्लो वर उचलला जाणार आहे त्याच्यावर थोड्याशा मर्यादा येणार अतिरिक्त झालं तर. म्हणजे अतिरिक्त नकोच आहे व्हायला त्याचा. आणि सर मग आपल्याला सपोज आता हेवी नायट्रोजन मुळे हाय नायट्रोजन मुळे पण घट जाऊ शकतं, मग जर आपण छाटणी स्फुरद आणि पोटॅशची मात्रा वाढून मग छाटणी केली तर चालू शकते? त्याच्याकरता आहे ना, जमिनीतलं अन्नद्रव्याची लेवल आपण बघून घेतली पाहिजे. जमिनीत जर
त्या कमी असतील तर त्या वाढवल्या पाहिजे. मुळातच जमिनी जर त्या जास्त असतील तर वाढून त्याचा अजूनच घातक परिणाम होईल. धन्यवाद. माती परीक्षण महत्वाचं आहे तिथं. धन्यवाद. हॅलो बोला सर. शेड्यूल मिळेल का सर आपलं जर असं काही बनवेल तर? कुठून बोलता? आपलं नाव सर देऊळगोराजा जिल्हा बुलढाणा. मला व्हॉट्सअपवर टाकून देतो मी. हो सर मी केलेलं आहे ऑलरेडी कालच. जर असेल तर पाहिजे मी कारण फॉलो करतो गेल्या वर्षीपासून आपलं शेड्यूल. काय नाव आपलं पुन्हा एकदा सांगा. सर नितीन डुईफोडे देऊळगोराजा जिल्हा बुलढाणा. बर बर ठीक आहे मी देतो पाठवून. हो सर ओके सर. हा पुन्हा एकदा हाय करा म्हणजे माझ्या नितीन भाऊ. सर नितीन भाऊ हाय करू नका. तिथे टाईप करून सांगा सरांना की मला शेड्यूल पाहिजे म्हणून. हो हो सर तसंच टाकलंय आणि उद्या परत टाकतो. परत टाकतो. हो हो चालेल चालेल. हो सर धन्यवाद. हा पाठवा. रवी भाऊ विचारा प्रश्न. रवी भाऊ हॅलो सर नमस्ते. नमस्कार. हा रवींद्र पाटील बोलतोय मंगसुळी बेळगाव जिल्हा. सर आपला 39 दिवसाचा प्लॉट आहे. बोला. हॅलो त्यांची रेंज गेली. हॅलो हॅलो सर. हा बोला. आले आले. हा 39 दिवसाचा प्लॉट आहे आपला. सुपरचा पण आहे आणि शरदचा पण आहे. साधा शरद आहे. फ्लॉरिंगला 50% आता झालेलं आहे कव्हर आणि पुन्हा जर अजून 20% फ्लोर आता आहे. 10% अजून बाकी पण आहे. आता जरा एक झिरमाट येऊन गेलं. मग आता दैवारात जरा ही कर मारायला पाहिजे. आज सकाळी सर आले अँट्रोकोला हात घेतलेला आहे. नाही आता गरज नाही. पोंग्यात प्लॉट असतो ना तेव्हा अशी डबल स्प्रेची गरज असते. इतर वेळेस नाही. ओके ओके. आणि सर काल पण जीए दिलाय. परवा दिवशी 1 तारखेला पाऊस जरा जोरात. रोको कॅल्शियम आणि बोरॉनचा आत बसला होता सर व्यवस्थित. कुजीचा काय एवढा प्रॉब्लेम आलेला नाही. हाय उत्तम आहे आता सध्याला प्लॉट. बर. परंतु आता मग काय गरज नाही ना आता मारायची. आता जर समजा घडावं जरी पाणी असलं तरी सुद्धा. नाही नाही सकाळी जर मारलेले ना तुम्ही. सकाळी मारलेलं धुवून गेलं का? नाही नाही धुवून तेवढं नाही गेलं. मग ठीक आहे. मग रिपीट करायची गरज नाही. आणि सकाळी मारून बरोबर 12 साडेबाराला संपलं तर 8-9 वाजता पोहोचालंय सर. सकाळी लवकर सकाळी 100% बॅटरीवर नाही काम झालं. तुम्हाला एकतर कॉन्टॅक्ट घ्यावा लागेल. सिस्टमिक औषध घ्यावं लागेल. ओके 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 सर. आणि सर अनेक प्रश्न म्हणजे आता 1700 झाड भरलेत आपण ह्याची अनुष्काची भरल्यात ह्याच वर्षी. आता 4 दिवस झाले भरून. अनुष्का जरा गड कुज आणि म्हणजे प्रॉब्लेम मोठा आहे का त्याचा? आता ती नवीन वॉरंटी असल्यामुळे काही वर्ष गेल्यानंतरच मिळत ती. अजून नाही लक्षात. अरुण सर विचारा प्रश्न. नमस्कार सर. नमस्कार. जमीन आहे एकदमच हलकी जमीन आहे का? हो हो सर. हा मग फार मोठ
दीड दोन फूट दीड फूट रुंदीचा केला पाहिजे. फार मोठा वारा बघा. काम करत आणि 80% भागावर जास्त काम केल्यामुळे त्याचीच ग्रोथ जास्त होते, गड उलटा मागे पडतो. त्याच्यामुळं त्याचा काही फार परिणाम होईल असं वाटत नाही मला. उलट जे सप्रेस करणारे दाबणारे औषधं जे वापरतो आपण, त्याच्यामुळं पानं वाढ सगळी दाबली जाते आणि जो घड आहे त्या घडावर औषध कमी पडतं, त्याच्यामुळं त्याला ग्रोथ येते असा परिणाम होऊ शकतो. जीएचा परिणाम मला नाही वाटत होईल. सर आणि कितव्या दिवसापर्यंत आपण वाण पाडू शकतो, म्हणजे किती दिवस असं लागू शकतात? गड गड स्पष्ट दिसायला लागतील त्यावेळेस लवकरात लवकर वाण फूट काढली पाहिजे. जोपर्यंत स्पष्ट दिसत नाही तोपर्यंत मग तो 15वा दिवस 16वा दिवस 17वा दिवस कधी 18वा दिवस होईल. खूपच लेट बाग फुटली तर ठीक आहे. धन्यवाद विनायक भाऊ. बोलतोय ग्राफ्टिंगचा प्लॉट आहे, 3 आठवडे झाले वाटत नाही व्यवस्थित. काय केलं पाहिजे? जे फुटलेलं आहे त्याच्या डोळ्याला किती दिवस झाले ग्राफ्टिंगला? 3 आठवडे झाले. 3 आठवडे 21 दिवस. जे फुटलेलंच नाही त्याच्या डोळ्याला तडे गेले नाही ना, ते त्याला नेमकं व्यवस्थित निरीक्षण करून तेवढ्या पुरती पेस्ट लावा तुम्ही त्याला डोळ्याला फक्त, परंतु तडा न गेलेल्या डोळ्यालाच लावा. आणि ती काडी वाळलेली असेल का ओली ते बघून घ्या. ओली असते आणि फुटले नाही तर तेवढ्यालाच पेस्ट लावा, वाळली असेल तरी ग्राफ्टिंग करा. आताच शेड्यूल तुम्ही आतापर्यंत काय 12-61 दिला असेल एकदा दोनदा दिलं एक वेळेला अजून एकदा द्या बस बाकी ठीक आहे. हो हो ठीक आहे. थँक्यू सर. ओके हो मुकेश भाऊ. हॅलो मुकेश भाऊ. हॅलो हॅलो हा नमस्कार सर. नमस्कार. लाला लोंढे बोलतो. बोल कुठून बोलता? माढा तालुका सोलापूर जिल्हा. बोला. येतोय आवाज बोला. नवीन ग्राफ्टिंगचा प्लॉट आहे सर. मानी चमनचा प्लॉट आहे, 18वा दिवस आहे आणि हराळे आणि लवळ आहे प्लॉट मध्ये. तर कोणतं तणनाशक मारावं लागेल का? हराळे आणि लवळ आहे, ग्राफ्टिंगचा प्लॉट आहे. हो. आणि किती दिवस झाले ग्राफ्टिंग करून? 17वा दिवस आहे आजचा. 17वा दिवस आहे तर 50% प्लॉट फुटला आहे आता. जमीन ओली नसताना. बर. जमीन ओली नसताना ग्लायफोसेटच मार.
ठीक है सर, थैंक यू। आज बोला आवृत्ती काय केलेली आहे का? काय नवीन आवृत्ती केली नाही, बऱ्याच लोकांची मागणी आहे, तो पुढच्या 6 महिन्यात ते करतो मी, कारण तो सर्वांना उपयोग होतोय ना, एकदम चांगलं। ओके उमाळी सर बोल। नमस्कार सर, म्हणजे किशोर माळी, वानर डोटी तालुका जिल्हा उस्मानाबाद। माझ्याकडे पूर्ण व्हरायटी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमची छाटणी साधारणतः 25 ऑक्टोबरच्या दरम्यान होते आणि आमच्या भागात साधारणतः आमचं म्हणजे सेवटिपिंग म्हणजे 25 ते 30 डिसेंबरच्या दरम्यान होते। मला असं विचारायचं होतं की इकडच्या भागाची थंडी आणि या गोष्टी साधारणतः आपल्या ज्या एसएचचे जे स्प्रे घेतो आम्ही, म्हणजे पहिला मी हँडिंग घेतो आणि दुसरा ईसीएस आणि तिसरा पण ईसीएस, तर याच्यात आमच्या वातावरणानुसार जीए किती ग्राम वापरायला पाहिजे? आता तुमच्या वातावरणाचा विकासात बराच फरक आहे, त्याच 100% परिपूर्ण योग्य उत्तर मी देऊ शकणार नाही। आता ते उत्तर तुम्हाला दर्शवा द्यायचं असेल तर त्या परिसरातले 1-8 द्राक्ष बागायतदारांचा सर्वे करावा लागेल तुम्हाला आणि तिथं ते किती प्रमाणात जे वापरते गेल्या 3 वर्षापासून आणि त्याचा काय परिणाम मिळतो, कुठं जास्त झाल्यामुळं काय परिणाम मिळाला, कुठं कमी असल्यामुळं काय परिणाम मिळाला, अशा रीतीने तुम्हाला त्या परिसरातच ते उत्तर शोधावं लागेल। ठीक आहे सर, आणखी एक मला विषयी बोलत होतो, मागच्या 4 ते 5 वर्षात आम्ही साधारणतः 2 वेळेस 25 PPM जर थंडी जास्त असेल तर साधारणतः आणखी 5 PPM वाढत होते। म्हणजे आम्ही किल्लारी भागात, माझ्यापासून 80 किलोमीटर किल्लारी भाग आहे आणि 80 किलोमीटर इकडं जे आपला मालमुळा वगैरे भाग आहे किंवा वडगाव वगैरे आणि माझ्यापासून जवळपास तुझे एक्सपोर्टच्या भागात पोहोचले चर्चा करतो आणि त्याच पद्धतीने घेतो, पण ते हे योग्य आहे का? आता जे मी बोलतो त्याने जर तुमच्याकडे साहित्य चांगली मिळत असेल तेवढ्या जीएने तर ते योग्यच आहे, त्याचा जर समजा ते जास्त होत असेल तर साखर उतरत नसेल आणि माल खूप लेट तयार होत असेल तर ते जास्त झालं म्हणायचं। यावर्षी मी विचार करत होतो की आपण आणखी 5 आणि हॅलो त्याच्यात आणखी काही फरक पडतो का? नाही, तुमचं अगोदरचं जर 2-3 वर्षात हे शेड्यूल जर बसला असेल ना तर त्याच्यात बदल अजिबात करू नका, म्हणजे जास्तच आपण ताणायला लागलो, जास्तच वाढवायला लागलो तर मग मण्यातील साखरेवर त्याचा परिणाम होऊन बाग उशिरा काय होईल आणि दर्जा कमी होईल। याच्यात जर तुम्हाला एक्सपोर्टला जाण्याकरता जेवढं साईज पाहिजे तेवढी साईज जर मिळत असेल तर वाढवायला नको। मी कमी करण्याची बोलतो, आणखी 5 ग्राम कमी करायचं त्याच्यावर। त्याचं कसं करायचं, समजा 1 एकरचा प्लॉट आहे ना तुमचा, तर त्याच्यात 4 लाईनला कमी करून बघायचं 1-2 वर्ष आणि किंवा प्रत्येक प्लॉट मध्ये 4-4 लाईनला कमी करून बघायचं आणि माल तयार होताना त्याचा काय परिणाम होतो ते बघायचं, ज्यादा आहे कमी तिथं, जर विशेष फरक नसला तर मग कमी करू शकता। एसीएस ना कमी करता येत नाही, एकाच वेळेस 2.5 एकरचा प्लॉट आहे, 2.5 एकरचं पाणी त्यांना एकदा घेतलं की परत ते डबल करत नाही, पण एसीएस मशीन बाहेर उडाली असते त्याला तो पूर्ण येते जवळ 100 किलोमीटर। जर आपल्याला प्रयोग करायचा आहे तर त्याला सांगून घ्यायचं अगोदर का असं असं करायचंय, तयार होत असलं तरच तुम्हाला करते। ओके ओके, धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद। विचारू सर तुला। हॅलो, नमस्कार सर, आणि बोलतो। हा
येतोय आवाज? हा पुन्हा एकदा सर, अनिल बोलतो. आवाज 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 कमी येतोय पुन्हा एकदा. अनिल कुशारे बोलतो सावरगाव सर. हा हा बोला बोला. तर आता या वर्षी म्हणजे इथ्रेलचे स्प्रे दिले, पानगळ झालेली नाही. डबल आय रिपीट केला तरी पानगळ झाली नाही, त्यामुळे मग पुढे फुटवेला अडचणी अडचणी आले. ठीक आहे, अडचणी आल्या. आता माझ्याकडे पर्पल व्हरायटी, तिचं फेल काढताना समजा आपण दोन राऊंड मध्ये काढू तर ते गड पुढे तयार होताना एकसारखे तयार होतील की ते गडही तसेच लेट होतील तयार होताना? घड ते थोडेसे मागे पुढे होतीलच, आणि विशेषतः ब्लॅक मध्ये तर ते होतातच, घड मागे पुढे हे होणारच. फक्त आता ते म्हणजे एक पूर्ण ब्लॅक झालाय तर त्याच्यानंतर दुसरा 10 दिवसांनी होईल. पण ओव्हरलोड असला तर मागचं काही व्यवस्थित होणारच नाही. आता तुमच्याकडे काही ओव्हरलोड तुम्ही ठेवणारच नाही, त्याच्यामुळं अशी फार मोठी अडचण येईल असं काही नाही. फक्त शेवटी माल तयार होत आणि जो तुमचा एकाच लॉट मध्ये नेहमी बराच माल जातो, यावेळेस दोन स्टेप मध्ये जाईल. ओके सर. आणि सर आता ह्या जे टेम्परेचर, समजा आता या वर्षीची अडचण काय झालंय की इथ्रेलचे रिझल्ट नाही आले, त्यानंतर पाऊस, त्यानंतर मुळीचे आणि मालात खूप व्हेरिएशन सगळीकडेच, म्हणजे व्हरायटी नाही पण व्हरायटी वाईज आहे असं नाही सगळ्या व्हरायटींमध्ये. आणि दुसरी गोष्ट अशी की आता पेस्टचा रिझल्ट नाही मिळाला, ही ओरड होती. तर त्याबद्दल काय वाटतं नेमकं की इथ्रेलचा रिझल्ट मिळाला नाही म्हणून की मुळी अडचणीत आली म्हणून फुटवा माझा पुढे असेल वातावरणामुळे? नाही, मला मुळीची काही फार अडचण वाटत नाही, कारण याच्यापूर्वी बी असे 8-8, 10-10 दिवस पाऊस पडलेले, त्याच्यानंतरही बागा फुटलेले आहेत. तर याच्यात तेच, एक तर इथ्रेलचे रिझल्ट मिळाले नाही किंवा जे 5-7 दिवस अगोदर 4 दिवस अगोदर पूर्ण पानगळ होऊन झाला पाहिजे होती, ती झाली नाही, हा एक परिणाम आहे. आणि पेस्टच्या रिझल्टचा बी आहेच अर्थात. पण वैयक्तिक माझ्याकडं म्हणजे 1-2-3 प्लॉट जे छाटले तिथं तसं काही अडचण नाही, पण त्यांचं इथ्रेल पानगळ चांगल्यापैकी झालेली होती आणि पेस्ट तर हीच वापरली होती, त्यात त्याच्यात काही बॅचला प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळं ते बी आहे थोड्या प्रमाणात. धन्यवाद. संदीप भाऊ विचारा प्रश्न. संदीप भाऊ नमस्कार सर. संदीप रंदी बोलतोय दिंडोरी खेळगाव मधून. हा हा सर, मुद्दा असा होता का आपण जे घर जिरणे म्हणून टिल्ट असेल किंवा पुढे जाऊन फुगणे काही परिणाम होतो का? आता टिल्ट वापरताना ना ते खर म्हणजे डोळे उमलून त्याचे पानं दिसायचे, आताच एकदा दोनदा वापरलं पाहिजे, ते बी 10-10 मिलीनेच वापरलं पाहिजे. म्हणजे समजा डोळे कुठंतरी म्हणजे फुकून बाहेर यायला लागले, अशी हिरवे हिरवे दिसायला लागली का 10 मिली, त्याच्यानंतर एखादा दिवस जाऊन पुन्हा 10 मिली, एकदा पानं दिसायचे आताच वापरून घेतलं पाहिजे. पानं दिसल्यानंतर टिल्ट वापरायला नको आहे, आणि चुकून जर 10 मिलीने गेलं तर 10 मिलीच्या वर तर वापरायलाच नको, त्याच्यामुळं पुढं त्याचा काही फुगवणीवर किंवा कशावर वाईट परिणाम होणार नाही. पण ते जास्त वापरलं गेलं, उशिरा वापरलं गेलं 4-5 पानं असताना, तर नक्कीच पानांची साईज कमी राहून असताना सुद्धा नाही वापरलं, म्हणजे बदामी आकार असताना सुद्धा वापरलं नाही गेलं पाहिजे का? वांग्याच्या आतच, वांग्याच्या आत दिवस. हो हो. व्यापसा पण नाही, एसओपी पण नाही का पुढे जाऊन? एसओपी ला काही अडचण नाही ना, एसओपी तुम्ही किती वापरा. आपण हे टिल्ट आहे ना हे फक्त 10 मिलीने एक किंवा दोन स्प्रे. धन्यवाद सर. युवराज भाऊ, युवराज भाऊ विचारा प्रश्न. हॅलो शिवराज भाऊ. सतीश भाऊ हॅलो. हॅलो हा बोला शिवराज भाऊ. हॅलो नमस्कार सर. नमस्कार. मुकेश कोडके बोलतोय पंढरपूर तालुका सोलापूर जिल्हा. हा सर, 11व्या दिवसापासून गडाचा दांडा जो आहे ना, जो लहान गड असतो तर दांडा लांबून लांबून पुढं बाळीवर निघून जातो, हे कशामुळे होत असेल? मग तेच घड जिरण्याची प्रक्रिया. त्याच्यात एक तर घड निर्मिती थोडीशी वीक झालेली आहे, कमी प्रमाणात झालेली आहे,
त्याच्यामुळेच असं होतं, हेच मुख्य कारण आहे त्याच्यात. कसं होतंय सर, आज जर थोडा दांडा लांबलेला असला, दुसऱ्या दिवशी त्यापेक्षा जास्त दिसतो, तिसऱ्या दिवशी पूर्ण गड बाळीवर गेलेला असतो. तेच घड निर्मिती थोडीशी वीक झाली किंवा मग सततच्या पावसामुळं झोम वाढलाय, या दोन्ही कारणापैकी एक कारण. बर सर, दुसरा एक प्रश्न असा होता, चुनखडी जमिनीत खत फिक्स प्रमाण जास्त राहते आणि पीएच जमिनीचा पीएच बी वाढण्याचं प्रमाण जास्त राहते, त्याला पर्याय काय आहे का? जर चुनखडीची जमीन असेल आणि खत फिक्स होण्याचं प्रमाण जास्त होते, तुम्ही म्हणते ते बरोबर आहे, जमिनीचा पीएच वाढलेला आहे, तर अशा चुनखडीच्या जमिनीत सल्फ्युरिक ऍसिड एकतर ते डोझिंग पंप येतो त्याने, किंवा मग दर 15 दिवसातनं तुम्ही 1.5 लिटर 3 तास पाण्यातून 1.5 लिटर सल्फ्युरिक ऍसिड जाईल दर 15 ते 20 दिवसांनी. अशा रीतीने अधून मधून सल्फ्युरिक ऍसिड दिलं पाहिजे आणि त्याने पीएच कमी होईल आणि उपलब्धता खतांची वाढेल. आणि दुसरं परमनंट उपाय म्हणजे त्या जमिनीत 60-70 दिवसानंतर दोन्ही छाटण्यांच्या 70 दिवसानंतर भरपूर गवत वाढवायचं आणि छाटणीच्या अगोदर ते आडवं पाडून त्याच्यावर तणनाशक मारायचं. चिपळूणकर साहेब सांगतात त्याप्रमाणे, याचा तुम्हाला पीएच कमी व्हायला आणि जमिनीतलं सेंद्रिय कर्ब वाढायला आणि खत उचलायला आणि खत त्याचं खतही तयार होणार, ह्या सगळ्या दृष्टीने त्याचा हमखास फायदा होईल, या संबंधीचे प्रयोग झाले आहेत. बर सर, म्हणजे फवारण्याचं पाणी आहे त्या पाण्याचा ईसी जास्त आहे, त्याचा सल्फ्युरिक ऍसिड कमी होईल का ईसी? हो नक्कीच, ते चालू करतो वापराय मी 10 मिली. ते चालू करा वापरायला, तो एक तात्पुरता इलाज आहे, पण गवत वाढवणं हा परमनंट करा. 70 दिवसाच्या पुढं फळ छाटणीनंतर 70 दिवस झाले का तिथून गवत वाढवायला सुरुवात करायची, खरड छाटणीनंतर 70 दिवस झाले का तिथून पुढे गवत वाढवायला सुरुवात करायची, काय अडचण आहे त्याला? सर आता ह्या वर्षी मी द्राक्ष केलंय, तो पूर्ण असं हे केलंय, कापून घेऊन बोधावर टाकलाय. त्यांच्या आणि ताक करण्यापेक्षा ना सर्व प्रकारची गवत जर वाढवले तर त्याच्या मुळ्या खोलवर जाते आणि खोलवर जमीन सच्छिद्र करते, त्यांच्या आणि तागाच्या मुळे वरची वर राहते. वर जाईल मुळे त्यांच्या, उपसून बघितलं मी, मुळी वरच आहे त्याची आणि मुळांवर जर वाढवले तर काही गवताच्या खोलवर जाते आहे, काहीच्या वर राहते आहे, त्याच्यामुळं तो जास्त फायदा होतोय. ठीक आहे सर, धन्यवाद. हॅलो, बोला शेट्टी भाऊ. नमस्कार सर, मी राहुल शेट्टी मंगळवेढा सोलापूर इथून बोलतोय. सर मला हा प्रश्न विचारायचा ऑर्गॅनिक शेतीबद्दल. आता एवढी सगळी चर्चा ऐकल्यानंतर वातावरण बदल हवामान बदल म्हणून हे ऑर्गॅनिक शेती द्राक्षासाठी वगैरे शक्य आहे काय आजच्या जीवनात, आणि हे कसे रोग वगैरे एवढं सगळ्यांचे प्रॉब्लेम आहेत आणि परत नवीन नवीन रोग येत आहेत, हे ऑर्गॅनिक शेती ह्यात तग धरू शकते का? आणि दुसरा प्रश्न, त्या गांडूळ खताचा काय फायदा होतो का ह्यात? ऑर्गॅनिक द्राक्ष शेती जर करायची ठरली तर ती वातावरणाच्या हवामानाच्या परिस्थितीनुसारच करावं लागणार आहे. आता नाशिक जिल्ह्यात जर ऑर्गॅनिक शेती करायची म्हणली तर तो 15 ऑक्टोबर नंतर भात छाटावा लागणार आहे आणि सल्फर आणि कॉपर याच्यावरच तो धरावा लागणार आहे. त्याच्यात जीएचा वापर करायचा नाही म्हणला तर 6 फूट छोटी होती, तो प्रयोग मी काही वर्षापूर्वीच करून सोडून दिलाय. तर त्याला बिगर जीएच्या व्हरायट्या पाहिजे, म्हणजे जीए न देता चांगली साईज मिळणारी आणि रोग कंट्रोल करण्याकरता उशिराची छाटणी, म्हणजे आणि भुरी आणि डावणी कंट्रोल करायला कॉपर आणि सल्फरचाच वापर करते आणि जे त्या व्हरायटीला लागणारच नाही अशी व्हरायटी आपल्याकडे आल्यावर त्यावेळेस ते करता येईल. आणि गांडूळ खताबद्दल तस
एक मतप्रभाव असा आहे का ते गांडुळाच्या शरीरातून वेगवेगळे हार्मोन्स बाहेर येतात तर त्याचा शेतीला फायदा होतोय. तसं जरी असलं तरी गांडूळ खत टाकण्यापेक्षा जमिनीतच गांडूळ कसे तयार होतील त्याच्याकरता रासायनिक खताचे लिमिटेड डोस, खूप लिमिटेड डोस का जे टॉक्सिक होणार नाही असे डोस देऊन बाकी गवत वगैरे वाढवून तेच तिथं कुजवून जमिनीतला सेंद्रिय कर्ब आणि गांडुळाचं अन्न ते जर त्याला मिळालं तर जमिनीतच आपले त्या ठिकाणचे स्थानिक गांडूळ वाढवले जाऊन गांडूळ खतापेक्षा ते कितीतरी पटीने जास्त चांगलं काम करतात. स्थानिक गांडूळ खूप खोलवर जातात 2-2 फुटापर्यंत. जे गांडूळ खतातले बाहेर ताणून गांडूळ टाकतात पण ते फक्त वरच्या 9 इंचापर्यंत जातात. तर हे रामप्रसाद कोल्हे जालवण बोलतो सर. कर्कशासाठी नियोजनासाठी आपल्याला काही न्यूट्रिशन मधूनच मॅनेजमेंट करता येईल की जेणेकरून झाडासाठी आपल्याला रोगप्रतिकारासाठी सक्सेस होईल. ते म्हणतो की फॉस्फरस वगैरे लेवल चांगला असता म्हणजे डावणी वगैरे कमी होईल. आता डावणी किंवा सर्व कीड आणि रोगांकरता न्यूट्रिशन मॅनेजमेंट म्हणजे बॅलन्स न्यूट्रिशन असलं पाहिजे. तेच कर्प्याला असं काही वेगळं काही लागत नाही परंतु संपूर्णपणे त्याच्यावर अवलंबून राहता येणार नाही. आपल्याला औषध फवारणी करावाच लागणार. दोन्ही प्रकारच्या कर्प्याला कॉपर इतकं दुसरं चांगलं नाहीये सध्या तरी. धन्यवाद. काटी सरने अतिशय सुंदर माहिती दिली. धन्यवाद सर. जय हिंद. धन्यवाद. जय हिंद.